ग्रामीण खरेदी विक्री संघाच्या सभागृहात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी रोहकले यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमात चिठ्ठीतून पैठणीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. नुकताच मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने राज्यभरात साजरा करण्यात आला. या महिलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त महिलांकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पारनेर येथे खरेदी विक्री संघाकडून या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात 3 महिलांना चिठ्ठीद्वारे पैठणीचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सुमारे 200 महिलांना वाणाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना ज्योती देवरे म्हणाल्या की भारतामध्ये प्रत्येक धर्मात पुरुष प्रधान संस्कृती अगदी पुरातन काळापासून जोपासली गेली असून महिलांना आजही फक्त चूल आणि मूल यामध्येच गुरफटून ठेवण्यात आले असून त्यामुळे विद्वत्ता असूनही महिलांना स्वतंत्र न मिळाल्यामुळे महिला घरात बसून राहिल्या. आता सध्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण दिले गेले असल्यामुळे महिलांना राजकारणात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आताच ग्रामपंचायत निवडणुकानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. पण हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम चालू असताना ज्या ज्या ठिकाणी महिलांना आरक्षण निघाले त्यावेळी पुरुषांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्याचे पाहायला मिळाले. पण भारतीय संविधानाने हे सर्व अधिकार महिलांना प्राप्त करून दिले आहेत. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. खर तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपण जरा समजून घेऊ. चूल आणि मूल या गराड्यामध्ये देवश्री गुंतलेली होती आणि तिला चार भिंतीच्या बाहेर किंवा उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवायचं असेल तर म्हणजे तिला प्रथाच अशी होती की एकदा का माप ओलांडून उंबऱ्यावरच माप ओलांडून जर का स्त्री घरामध्ये आली तर ते माप ओलांडून तिने बाहेर पुन्हा जायचं नसतं. त्या ग्लासची कपाची दिशा पाहिली असेल तुम्ही ते आतल्या बाजूला पडतं. चुकून जर दोन चार दाणे बाहेरच्या बाजूला साधले तर तिथे उभ्या असलेल्या म्हाताऱ्या बायकांची काय रिएक्शन असते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. मग चुलीतल्या लाकडाने चुलीतच जळायचं, बरोबर आहे ना. माप आतमध्येच पडलं पाहिजे, त्याचे दाणे सुद्धा बाहेर यायला नको. मग एकदा का आतमध्ये गेलं तर मग जी चूल आहे चुलीच्या खोलीचा तिला ताबा घ्यायचा आणि त्या चुलीतल्या लाकडाने कसं चुलीत जळायचं, बाहेर चुलीतलं लाकूड जळतं का, त्याला तिथेच त्याचं अस्तित्व जे आहे ते संपवायचं असतं. असं चूल आणि मूल या रगाड्यामध्ये ज्या वेळेला स्त्रिया भरडल्या गेल्या होत्या, ज्यांना शाळेच्या शिक्षणाला सुद्धा बाहेर येता येत नव्हतं, अशा वेळी पुणे एका सावित्रीने दगडगोटे खाऊन एक शाळा चालवली आणि त्या सावित्रीच्या पुण्याईनं आज आपण सगळ्या सावित्रीच्या लेकी इथे समोरासमोर बसून एकमेकाशी अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.